Hello, friends. I am Mr. Ravindra Bhale Rao, and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, in today's video, we shall discuss margin questions and answers of one of the important lesson that is Bholi. That lesson is taken from 10 Standards English textbook. In video, we will discuss lower level English. भोली नावाचा लेसन आहे त्या लेसनचे त्या धड्यातील मार्जिन क्वेश्चन्स आणि ॲन्सर्सबद्दल चर्चा करणार आहोत ऑलरेडी लास्ट व्हिडिओ याच्यावरती आपण चिटचॅट ॲक्टिव्हिटीजवरती बनवलेला होता तो जर तुम्ही बघितलं नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो तिथे जाऊन तो बघा म्हणजे चिटचॅट ॲक्टिव्हिटी तुमच्या त्या देखील कवर अप होतील चला तर आपण मार्जिन क्वेश्चन कशा प्रकारचे आहे त्याचे ॲन्सर्स कशाप्रकारे लिहिले जातात आणि आन, आणखीन हो हा भोली लेसनवरती दोन पार्ट्समध्ये व्हिडिओ सविस्तरपणे एक्सप्लेनेशन मराठी एक्सप्लेनेशन तो देखील बघा म्हणजे हा लेसन तुम्हाला क्लिअर होऊन जाईल त्याच्यामध्ये कोणताही डाऊट राहिला राहणार नाही चला आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया बट बिफोर दॅट डोंट फॉरगेट टू सब्स्क्राईब आवर चॅनल लेट्स गो भोली मार्जिन क्वेश्चन्स फॉर डिस्कशन ओके लेट्स सी क्वेश्चन नंबर वन वाय डीड रामलाल वाइफ अपोज सेंडिंग भोली टू स्कूल राम लालची पत्नी भोलीला शाळेत पाठवण्यासाठी का अपोज करीत होती का विरोध करीत होती अँसर रामलास वाईफ अपोज सेंडिंग भोली टू स्कूल बिकॉज कारण शी थॉट तिने असा विचार करीत होते दॅट इफ गर्ल्स वेंट टू स्कूल नो वन वुड मॅरी देम तिचा काय विचार होता की जर मुली जर शाळेत जाऊ लागल्या तर त्यांच्याशी कोणीही लग्न करणार नाही नो no वन विल मॅरी देम सेंडिंग गर्ल्स टू स्कूल वॉज अगेन्स्ट सोशल नॉर्म्स इन दोज डेज कारण त्या काळामध्ये मुलींना शाळेत पाठवणे हे काय होतं सोशल नॉर्म्स होतं म्हणजे सामाजिक एक प्रकारचं बंधन होतं दॅट इज वाय शी वॉज अपोजिंग टू सेंडिंग भोली टू द स्कूल नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट शोज दॅट भोली वॉज अनविलिंग टू गो टू स्कूल कोणती गोष्ट किंवा कोणती लाईन इथे दाखवते की भोलीला शाळेत जाण्यासाठी इच्छा नव्हती अनविलिंग

चेंज हॉर ॲपिअरन्स भोलीच्या पेरेंट्सनी तिचा पूर्ण ॲपिअरन्स शाळेत जाता घेऊन जाताना कशाप्रकारे चेंज केला जेव्हा फर्स्ट डे तिला स्कूलमध्ये घेऊन जात असताना म्हणजे कशाप्रकारे ड्रेसिंग वगैरे त्याचा अनुसर भोली वॉज गिवन अ न्यू ड्रेस टू विअर तिला नवीन ड्रेस ॲक्च्युली नवीन विकत घेतलेला नाही तिच्या मोठ्या बहिणीचाच आगो बहिणीचा ड्रेस जुना तिला दिलेला होता न्यू ड्रेस टू विअर शी वॉज इवन बाथ तिला आंघोळ घालण्यात आली अँड ऑइल वॉज रब्ड इन टू हर ड्राय अँड मॅटेड हेअर मॅटेड म्हणजे गुंता झालेल्या केसाला आंघोळ घालून चांग छानपैकी तेल वगैरे लावण्यात आलं सो दे दॅट इज वाय हर ॲपिअरन्स म्हणजे तिचं पूर्ण लुक काय झाला चेंज झाला नेक्स्ट क्वेश्चन वॉट मेड द क्लास अट्रॅक्टिव्ह टू भोली वर्गामध्ये गेल्यानंतर भोली कोणत्या गोष्टीकडे जास्त अट्रॅक्ट झाली आकर्षित झाली the beautiful and attractive pictures on the wall bhinti varti sundar sundar pictures bhaganti colorful live, live pictures of the horse parrot goat cow made the class attractive for boli so there were different types of animals and birds pictures that attracted boli a lot next question why did Voli feel ashamed boli la ekdam ashamed Maje sharam ki ma ki ka बोली फेल्ट अशेम बिकॉज शी कुड नॉट स्पीक क्लिअरली कारण ती स्पष्टपणे बोलू शकत नव्हती सेकंड द फॅमिलीअर गर्ल्स वेअर स्टील लाफिंग ॲट हर कारण तिच्या ओळखीच्या मुली जेव्हा जेव्हा ती बोलण्याचा ट्राय करायची दॅट शी वॉज स्टॅमरिंग ती अडखळायची अँड अदर गर्ल्स वेअर लाफिंग ऑन हर बाकी इतर मुली तिच्यावरती हसायच्या अँड दॅट इज वर शी फेल्ट अशेम तिला खूप शरम वाटत होती नेक्स्ट क्वेश्चन हाऊ वुड यू डिस्क्राईब द टीचर्स ॲटिट्यूड टुवर्ड्स भोली या धड्यामध्ये टीचरचा जो ॲटिट्यूड किंवा दृष्टिकोन होता भोलीच्या बाबतीमध्ये त्या कसा होतो तो तुम्ही कसा वर्णन कराल गिव्ह थ्री टू फोर पॉइंट्स म्हणजे भोलीचे टीचर कशा प्रकारे होते भोलीच्या बाबतीमध्ये <coughs> ते तुम्ही वर्णन करू सांगा तीन चार पॉइंट्समध्ये अँसर दिलेला आहे द टीचर्स ॲटिट्यूड टुवर्ड्स भोली वॉज फ्रेंडली फ्रेंडली सपोर्टिव्ह अँड एनकरेजिंग वन द टीचर्स वॉइस वॉज सो सॉफ्ट अँड सुदिंग खूप बोलताना टीचर बोलीला खूप सॉफ्टली बोलायच्या प्रेमळपणे आणि सुदिंग म्हणजे एक सॉफ्टली अर्थ आणिच इट वॉज नॉट अ कमांड बट जस्ट अ फ्रेंडली सजेशन बोलताना एक आदेश दिल्यासारखा नाही एक फ्रेंडली कम संवाद तिच्याशी साधायचा सुचवायच्या शी हॅड सच अ सुदिंग वॉइस शी वूड नॉट लाफ ॲट हर टीचर कधी तिच्यावरती हसायच्या नाहीत द टीचर एनकरेज हर टीचरनी परत नेहमी तिला एनकरेज केलं प्रोत्साहन दिलं एनकरेज म्हणजे प्रोत्साहन देणे द टीचर पॅटेड हर अफेक्शनटली प्रेमळपणाने तिला पाठीवरून हात फिरवायच्या थोपटायच्या तिला शबाशकी द्यायच्या सो ऑल दिस थिंग्स वी कॅन डिस्क्राइब भोलीज टीचर भोलीज टीचर्स ॲटिट्यूड टुवर्ड्स भोली नेक्स्ट क्वेश्चन विच वर्ड्स कुड भोली अटर्ड होल कोणता शब्द तिने पूर्णपणे बोलले बोली कुड अटर वर्ड्स लाईक like भोली अँड एस हे दोन शब्द ती व स्पष्टपणे उच्चारू हो शकली हाऊ डीड द टीचर एनकरेज भोली टू ओवरकम हर स्टॅमरिंग तिच्या स्टॅम्बरिंगवरती म्हणजे अडखळ बोलण्यावरती ओवरकम म्हणजे मात करण्यासाठी टीचरनी कशा प्रकारे भोलीला एनकरेज केलं एनकरेज म्हणजे प्रोत्साहन दिलं सर द टीचर गेव्ह डिफरंट वर्ड्स टू प्रोनाऊन्स टीचरनी वेगवेगळे वेग शब्द उच्चार करण्यासाठी तिला दिले जे की तिला ग्रीड बुक दिलं त्याच्यामध्ये होते द टीचर ॲडमायर हॉर वेन एवर शी अटर्ड द होल वर्ड्स जेव्हा जेव्हा ती पूर्ण शब्द बोलण्यासाठी ट्राय बोलायची तेव्हा टीचरनी वेळोवेळी तिचा ॲडमायर केली तिची स्तुती केली प्रश प्रशंसा केली शी पॅटेड हॉर अफेक्शनेटली प्रेमळपणे तिला शबासकी दिली ओके okay?

ही ऑल्सो लिम्ड आणि तो लंगडत चालत असे सो दीज आर द ड्रॉबॅक्स ऑफ बिशंबर नेक्स्ट क्वेश्चन वाय वेअर बोलीज पेरेंट्स ईगर टू ॲक्सेप्ट बिशंबर्स प्रपोजल फॉर मॅरेज बोलीचे पेरेंट्स भिशंबरने जे प्रपोजल लग्नासाठी दिलं होतं भोलीसाठी ते का ॲक्सेप्ट करण्याचं त्यांनी ठरवलं हो ॲन्सर बोलीज पॅरेंट्स वेअर इगर टू ॲक्सेप्ट बिशंबर्स प्रपोजल फॉर मॅरेज बिकॉज ही हॅड अ बिग शॉप कारण त्याच्याकडे स्वतःचं एक तो वाढण्याचं दुकान दुकान होतं हाऊस स्वतःचं घर होतं अँड सेवरल थाउजंड्स इन बँक बरेचसे हजारो रुपये बँकेमध्ये आहेत असं त्यांना माहिती होतं मोरओवर त्याच्यापुढे ही वॉज नॉट आस्किंग फॉर एनी डावरी त्यांनी डावरी घेणार नाही आहे किंवा हुंडा घेण्या असंही म्हटलेलं होतं ही वॉज ही वॉज फ्रॉम अनादर विलेज तो दुसऱ्या गावचा होता त्याला भोलीबद्दल काही डिटेल्स माहिती नव्हतं ही डीड नॉट नो अबाउट हर पॉक पॉक मार्क्स अँड हर लॅक ऑफ सेन्स सो या गोष्टी आपण इथे लिहू शकतो नेक्स्ट क्वेशन वाय डीड ब्राईट ग्रुम्स रिफ्यूज टू गारलँड भोली भोलीला गळ्यामध्ये लग्नामध्ये हार घालण्यामध्ये हार हार घालण्यापासून का रिफ्यूज केलं का नकार दिला

टक लावून बघितलं अँड इन आईज देर वॉज ए नीदर अँगर नॉर हेट ओनली कोल्ड कंटेम्प्ट एक थंड असा तिरस्कार डोळ्यामध्ये होता सो हे आपण त्याला लाइन्स पॅसेजमध्ये गेले ते लिहू शकतो नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट शॉक द फॅमिली मेंबर्स फॅमिली मेंबर्सला कोणत्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं भोलीज डिसिजन ऑफ नॉट मॅरिंग विथ बिशंबर शॉक द फॅमिली मेंबर्स भोलीने जो निर्णय घेतला की या बिशंबर बरोबर लग्न नाही नाहीये

आणि ह्युमिलेशन म्हणजे अपमानस्पद जे झालं त्याच्याबरोबर रामलाल वॉज अफ्रेड ऑफ नो वन वुड मॅरी बोली दुसऱ्या गोष्ट आणखी कोणत्या गोष्टी त्याला भीती वाटते की यापुढे बोलीचं लग्न होणार नाही याबद्दल तो घाबरत होता नेक्स्ट क्वेश्चन नेम द आर्टिस्ट अँड द मास्टरपीस याच्यामध्ये मास्टरपीस आणि आर्टिस्ट कोण आहे जो लास्टच्या एंडिंगच्या टू थ्री लाईन्समध्ये लेसनमध्ये एक्सप्लेन केलेला आहे भोलीज टीचर वॉज द आर्टिस्ट वोलीचे टीचर हा कलाकार म्हटलेला आहे अँड भोली वॉज द मास्टरपीस पीस भोली हा त्याच्या आर्टिस्टचा मास्टरपीस होता सो इन दिस वे मार्जिन्स क्वेश्चन्स आर ओवर एंडेड इथे समाप्त होतात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण राईट नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याचे इंग्लिश वर्कशॉप डिस्कस करणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितपणे आवडला असेल तर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हो तुम्हाला इंग्लिश विषयाच्या रिलेटेड एट नाईन टेन इलेवन ट्वेल्थच्या रिलेटेड कुठल्याही प्रकारचं तुम्हाला स्टडी मटेरियल हवं असेल तर तुम्ही इंग्लिश फॉर लर्नर्स आपला प्ले स्टोअरवरून ॲप मोबाईल ॲप डाउनलोड करून घेऊ शकता अँड्रॉइड ॲप आहे तिथे सर्व प्रकारचे ग्रामर रायटिंग स्किल क्वेश्चन पेपर्स नोट्स हे सगळे अवेलेबल आहे किंवा इंग्लिश फॉर लर्नर डॉट कॉम या वेबसाईटला व्हिजिट देऊन तुम्ही स्टडी मटेरियल फ्री ऑफ कॉस्टमध्ये एन्जॉय किंवा स्टडी करण्यासाठी यूज करू शकता विश यू गुड डे टेक केअर थँक्यू यू व्हेरी मच